बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आयशा आणि मारिया घट्ट मैत्रिणी होत्या पण एकदा शाळेतल्या बाईंनी मारियाच्या गाण्याचं खूप कौतुक केलं नंतर मारियाला नाटकात फुलपाखराचं काम मिळालं आणि आयशाला मात्र गोगलगाईचं किरकोळ काम आपलं हृदय दुःखाने फुटून जाईल की काय असं आयशाला वाटायला लागलं मत्सराची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विचित्र परिस्थितीची ही गोष्ट गोष्टीचं नाव टिलॉज का मॉलॉकॉनई ओरिजिनल स्टोरी इट्स नॉट फेअर बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे शबनम मेनवाला चित्रांकन प्रिन्सी रावत मराठीत अनुवाद सई केसकर गोष्टीचं वाचन असावरी दोषी आयशा आणि मारिया अगदी जिवलग मैत्रिणी होत्या त्या शाळेत एकत्र जायच्या एकत्र टिपरी पाणी खेळायच्या इतकंच काय त्या आजारीही एकत्रच पडायच्या एक दिवस शाळेत त्या दोघींनी ताईंना एक गाणं एकत्रच म्हणून दाखवलं अरे वा मिनलताईंनी दाद दिली मारिया आणि आयशा हसल्या मारिया किती गोड आवाज आहे गं तुझा मिनलताई उत्साहाने म्हणाल्या मारियाचा चेहरा आणखी फुलला पण आयशाचा चेहरा मात्र एकदम पडला शाळा सुटल्यावर आयेशा एकटीच चालू लागली आग माझ्यासाठी थांब जरा मारियाने हाक मारली पण आयशाने ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं मेनल ताईंना मारियाच आवडते मी आवडत नाही आयेशाच्या डोक्यात हा एकच विचार होता दिवसभर आयशाला कसं तरीच वाटत होतं मुंगीचा डंख व्हावा तसं तिचं हृदय कुटकुटत होतं आठवड्याभराने मिनलताईंनी सगळ्यांना एक बातमी दिली आपण एक नाटक बसवणार आहोत त्यांनी वर्गात जाहीर केलं सगळ्यांनी उत्साहाने काणट उकारले या नाटकात आपल्या मित्रांना लोभी उंदरांच्या टोळीपासून वाचवणाऱ्या एका शूर फुलपाखराची गोष्ट होती आयशाला अगदी मनापासून त्या नाटकातलं शूर फुलपाखरू व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मिनलताईंनी नाटकातली कामं वाटून दिली अमोल हावरट बोका झाला सारिका नाचणारं फुल झाली मारिया शूर फुलपाखरू झाली आयशाला मात्र एका बावळट गोगलगाईचं काम मिळालं तिला एकदम जोरात ओरडून रागाने पाय आपटावेसे वाटले चिडलेल्या मधमाशीचा डंख व्हावा तसा तिचा जीव तडफडला मधल्या सुट्टीत मारियाने आयेशाला एक चॉकलेटचं बिस्किट देऊ केलं पण आयेशाने ते घ्यायला नकार दिला आता दिवसभर आयेशा मारियाशी बोलायचीच नाही एवढंच काय अमोल मारियाकडे बघून हसला म्हणून अमोलशीही तिने बोलणं सोडलं मारिया फुलपाखराच्या वेशात किती गोड दिसेल असं सारिका म्हणाली म्हणून आयेशाने सारिकाशीही कट्टी केली सगळ्यांना फक्त मारियाच आवडते तिच्या डोक्यात एकच विचार मी कोणालाच आवडत नाही नाटकाच्या तालमी सुरू झाल्या मारियाला दोन पूर्ण गाणी गायची होती आयेशाच्या वाट्याला मात्र एका गाण्यातल्या तीनच ओळी आल्या होत्या त्यासुद्धा इतर दोन गोगल गायींबरोबर गायच्या होत्या दिवसागणिक आयशाच्या मनातला राग आणि दुःख वाढतच चाललं होतं हे बरोबर नाही तिलाच का मिळतं सगळं चांगलं मला का नाही तिच्या डोक्यात ही एकच गोष्ट घुमत होती सगळ्यांना नाटकात घालायचे पोशाख मिळाले मारियाला चंदेरी आणि गुलाबी पंख लावायचे होते आयशाला मात्र करड्या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची घट्ट सलवार घालायची होती मारिया आयशाचे कपडे बघायला आली पण आयशाने तिला ते दाखवलेच नाहीत मग मारियाने विचारलं काय झालं ग माझ्यावर रागवली आहेस का आयशा काहीच उत्तर न देता तिथून निघून गेली आता आयेशा नेहमी एकटीच असायची अखेर नाटकाचा दिवस उजाडला मी नाही जाणार शाळेला आयशा कुरकुरत म्हणाली माझं पोट दुखतं आहे अगं पण आज तर तुझं नाटक आहे आम्ही सगळे येणार आहोत ना बघायला आई म्हणाली शी मी फक्त एक फडतूस गोगलगाय आणि मला एकच गाणं आहे आयशा हिरमुसली होत म्हणाली मारियासारखं चांगलं कामच नाही आहे मला गुलाबी पंख असलेलं फुलपाखरू आहे ती आणि तिला अख्खी दोन गाणी म्हणायची आहेत किती छान आई म्हणाली तुझ्या इतक्या जिवलग मैत्रिणीला हे काम करायला मिळतंय याचा तुला आनंद नाही का झाला तुझ्याबाबत काही छान झालं की कि नेहमी ती किती खुश होते आई म्हणाली आईच्या बोलण्याने आयेशा विचारात पडली तिला आठवलं क्रीडा दिनाला म्हणजे स्पोर्ट्स डेच्या दिवशी मारियाने भर उन्हात उभं राहून आरोळ्या ठोकत आयेशाचा उत्साह हो वाढवला होता गणित आणि इंग्रजीची बक्षिसं आयशाला मिळाल्यावर मोठ्यांदा टाळ्या वाजवणारी मारियाच तर होती माझी मैत्रीण सगळ्यात भारी गोष्ट लिहिते बरं का असं मारिया इतरांना नेहमी सांगायची आयशाचं मन अजूनही हळहळत हल होतंच पण आताचं वाईट वाटणं जरा वेगळं होतं आता तिला भीती वाटत होती आपण मारियाला दूर लोटलं आहे का आपण आपली जिवलग मैत्रीण गमावली आहे का मारिया शाळेत अमोल आणि सारिकाबरोबर बसली होती आयशाला बघितल्यावर तिला थोडं दडपण आलं आयशाला तर त्याहून जास्त दडपण आलं होतं शेवटी धीर करून आयशा पुटपुटली मारिया बेस्ट ऑफ लक मारियाने उत्तरच नाही दिलं आयशाला खूप वाईट वाटलं ती खाली मान घालून चालू लागली तेवढ्यात तिला शब्द ऐकू आले थँक यू तो मारियाचा आवाज होता आयशाने आनंदाने उडीच मारली मारिया तू जगातलं सगळ्यात सुंदर फुलपाखरू ठरशील बघ आयशा मनापासून म्हणाली इतके दिवस तिला आतून जाणवणाऱ्या वेदना आता अचानक नाहीशा झाल्या होत्या आणि तू जगातली सगळ्यात भारी गोगलगाय असणार आहेस मारिया म्हणाली नाटक संपलं सगळ्यांनी वाकून प्रेक्षकांचे आभार मानले मारिया आणि आयशा शेजारीच होत्या अनेक दिवसांनी त्यांना पुन्हा आधीसारखं वाटत होतं तिथून बाहेर पडताना सगळेजण मारियाला थांबवून तिचा आवाज गोड असल्याचं सांगत होते मारियाच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं पण त्याहीपेक्षा छान हसू आयेशाच्या चेहऱ्यावर दिसत होतं काय मग कशी वाटली मैत्रीची ही गोष्ट या आणि अने अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद